346 जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसी प्रवर्गाचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण या महाविकास आघाडी सरकारने ठरवून घालवलेला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये ओबीसी मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष माननीय योगेशजी टिळेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा प्रवीणजी दरेकर सुधीर भाऊ मुनगंटीवार माननीय गिरीशजी महाजन आपल्या लाडक्या खासदार माननीय प्रीतमताई मुंडे माननीय हंसराजजी आहिर आपले सर्व व्यासपीठावरती मान्यवर आमदार अविनाशजी सावे माननीय रामदास सातपुते माननीय देवयानी फरांदे मॅडम माननीय मनीषाताई चौधरी भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे राज्याचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझ्या ओबीसी बांधवांनो पत्रकार मित्रांनो या राज्यामध्ये फोडा आणि राज्य करा असं महाविकास आघाडीचे निर्माते यांनी आयुष्यभर राजकारण केलंय. माननीय मुंडे साहेबांचं घर फोडलं, माननीय मोहिते पाटलांचं घर फोडलं, माननीय जयदत्त क्षीरसागरांचं घर फोडलं, महाराष्ट्रातली अनेक अशी घरं फोडली आणि त्यामुळं ज्याला हात लावीन त्याची माती करेन असं या घर फोडण्याचं धोरण आहे. कारण या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या आरक्षणाला हात लावला आणि आरक्षणाची माती करण्याचं महापाप या घरफोडेनी केला आणि आज वायसी सेंटर मध्ये अल्ली बाबा आणि त्यांच्या 40 चोरांची मीटिंग चालू आहे. काय मीटिंग चालू आहे? ओबीसींना आरक्षण द्यायचं. कधी द्यायचं? 13/12/2019 ला सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला सांगितलं ट्रिपल टेस्ट करा. 13/12/2019 ला ट्रिपल टेस्ट करा म्हणजे काय करा? मागासवर्ग आयोग नेमा. मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करा. त्यांचं राजकीय मागासले पण काय आहे ते तुम्ही कोर्टामध्ये सादर करा आणि महाराष्ट्रातल्या ओबीसींची स्थानिक स्वराज्य संस्थेतली आरक्षणाची टक्केवारी निश्चित करा आणि ती टक्केवारी 50% पल्याड जाऊ देऊ नका. हे कोणी सांगितलं? सुप्रीम कोर्टानं सांगितलं. कधी सांगितलं? 13/12/2019 ला. राज्य मागास आयोग नेमणं कुणाचं काम आहे? केंद्राचं काम आहे का राज्याचं काम आहे? राज्याचं काम आहे. हे कुणाच्या नावानं बोंबलत होते? केंद्राच्या नावानं. सुप्रीम कोर्टानं केंद्राला नव्हतं सांगितलं, राज्याला सांगितलं ट्रिपल टेस्ट करा आणि त्यामधला पहिला विषय होता राज्य मागास आयोग गठित करा. यांनी गठित कधी केला? 2 जून 2021 ला. सांगितलं कधी? 13/12/2019 ला. 1.5 वर्षानंतर यांनी राज्य मागास आयोग गठित केला. राज्य मागास आयोग गठित केल्यानंतर आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं 435 कोटी रुपये तुम्ही आम्हाला द्या, तुम्हाला आम्ही 1 महिन्याच्या आतमध्ये डेटा गोळा करून देतो. राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं. अजित पवारांनी किती दिलं? 4.5 कोटी. पहिल्या जेव्हा 435 कोटी मागितले तेव्हा यांनी किती दिले? 4.5 कोटी. का तुमच्या बाच्या घरातले पैसे द्यायचे होते? अरे या राज्यामधला 346 जातींचा समावेश असणारा ओबीसी आहे आणि त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या आरक्षणाचा प्रश्न आहे आणि तुम्ही त्यांना पैसे देत नाही आणि बोंबलता कोणाच्या? केंद्राच्या नावानं. आणि म्हणून आज त्यांनी मीटिंग लावली. इकडे भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा आज योगेश अण्णांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावरती धडकणार का तिकडे लगेच मीटिंग लागली. मी पूर्वीचा इतिहास वाचला तेव्हा कळतंय कुंभकर्ण 6 महिने झोपायचा, बरोबर ना? पण हा महाविकास आघाडीचा निर्माता कुंभकर्ण 2.5 वर्ष झोपलाय आणि आज त्यांनी मीटिंग लावल्या. कसं आरक्षण मिळणार हो? कसं आरक्षण मिळणार? यांना आपल्याला आरक्षण द्यायचं नाही. यांना महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण घालवून त्यांचे प्रस्थापितांचे जवळचे जे नातेवाईक आहेत, बगल बच्चे आहेत, पावणे रावळे आहेत, त्यांना तिथं ओबीसीच्या जागावरती जिल्हा परिषदचा सदस्य, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, पंचायत समितीचा सदस्य, पंचायत समितीचा सभापती, नगर पंचायतचा नगरसेवक, नगरपालिकेचा नगर परिषदेचा नगरसेवक आणि तिथल्या नगर परिषदेचा नगराध्यक्ष, महानगरपालिकेचा नगरसेवक आणि तिथला महापौर करायचाय आणि आपल्या सगळ्या ओबीसी समाजाची मुटमाती करायचं महापाप या महाविकास आघाडी सरकारला करायचंय. म्हणून मित्रांनो जागा व्हा. तिकडे बिहार मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावरती जे सरकार आहे त्या सरकारनं
जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला, परंतु महाविकास आघाडी वाले का निर्णय घेत नाहीत। त्यांना ओबीसीच्या बाबतीमध्ये जर निर्णय घ्यायचा म्हटला तर ते लकवा मारते, त्याची सही होत नाही, नीट सही करत नाही। राज्य मागास आयोगाने यांना सांगितलं आम्ही इम्पेरिकल डेटा देतो, यांनी त्यांना ऑफिस दिलं नाही, त्यांना पैसे दिले नाहीत, त्यांना कुठला अधिकारी वर्ग दिला नाही। त्यांचा अधिकारी जो मेन अधिकारी होता तो सारथीवरती होता आणि इकडे काम करायचा, दुसरा जो अधिकारी होता तो सोलापूर महानगरपालिकेमध्ये आडे नावाचा तो तिकडे उपायुक्त म्हणून होता आणि इकडे याच्यावरती मागास वर्ग आयोगावरती काम करत होता। कसं काय आपल्याला आरक्षण मिळणार? आणि हे केंद्राच्या नावाने उडत होते। मित्रांनो समजून घ्या, मागच्या 15-20 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेशचं आरक्षण थांबवलं, लगेच तिथल्या सरकारनं 8 दिवसामध्ये तिथल्या सगळ्या यंत्रणा लावून इम्पेरिकल डेटा गोळा केला, ट्रिपल टेस्ट केली आणि सुप्रीम कोर्टामध्ये सादर केली, तिथल्या बाजूने निर्णय झाला। जेव्हा ओबीसीचं आरक्षणाच्या विरोधामध्ये केंद्र सरकारचा मध्य प्रदेशचा निर्णय गेला तेव्हा इथले शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सगळी लोक म्हणायला लागली, मध्य प्रदेशचं आरक्षण का गेलं हे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगावं। त्यांना माझा हा सवाल आहे की मध्य प्रदेशचं आरक्षण सुप्रीम कोर्टानं पुनर्प्रस्थापित केलं, महाराष्ट्रातलं आरक्षण का पुनर्प्रस्थापित झालं नाही, याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला द्या। तुम्ही आता महाराष्ट्रातल्या ओबीसीला येणं समजू नका। सगळी पोरं आता मोबाईल बघून, सोशल मीडिया बघून, व्हॉट्सअप बघून, टीव्हीवरच्या बातम्या बघून, पेपर वाचून सगळी जागी झालेत। पवारांची नीती तुम्हाला कळते का नाही? त्यांनी आज मीटिंग घेण्याचं कारण काय? अगोदर का मीटिंग घेतली नाही? आता कशासाठी मीटिंग घेतली? आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझा अहवाल आहे, या सगळ्या महाविकास आघाडीला मातीत घातल्याशिवाय ओबीसींना आरक्षण परत मिळणार नाही। देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार आलं तरच आपल्याला आरक्षण मिळेल अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। आणि त्यामुळं येत्या निवडणुकांमध्ये गाव गाड्यातल्या सुताराचा, लोहाराचा, कुंभाराचा, साळ्याचा, माळ्याचा, धनगराचा, तेल्याचा, कोष्ट्याचा, वंधाऱ्याच्या पोरांना, दौऱ्याच्या, गडसेच्या, माकडवाल्याच्या, कुंचाच्या, कोरवेच्या पोरांना, कोलाट्याच्या, डोंबऱ्याच्या पोरांना, गाव गाड्यातल्या नंदीवाल्याच्या, मर्याय गाडेवाल्याच्या पोरांना ठरवलाय ह्या महाविकास आघाडीला खोल खड्डा काढून त्यामध्ये गडायचं आणि त्यावरती ओबीसीचा झेंडा लावायचा। अरे या महाराष्ट्रामध्ये ओबीसी 100 7 आहे, या महाराष्ट्रामध्ये ओबीसी 100 7 आहे आणि त्या 7 जणांनी शरद पवारांची गाठ आवळायची ठरवलंय, ठरवलंय का नाही? त्यामुळं किती जरी वेळा तुम्ही आता आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न कराल, कारण त्याची नीती आहे आलिंगन द्यायचं आणि पाठीत वार करायचा, म्हणजे अफजल खानाची प्रवृत्ती असणारी ही लोक आहेत, म्हणूनच त्यांनी आज बैठक घेतली आहे। त्या वायसी सेंटरवरती आमचा आवाज जात असेल, याद रखा, या महाराष्ट्रातल्या ओबीसींचा घात तुम्ही करायचा ठरवलाय, पण हाच ओबीसी तुम्हाला गाव गाड्यामध्ये जिल्हा जिल्ह्यामध्ये गाडल्याशिवाय हा ओबीसी गप्प बसणार नाही। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आज आम्ही मंत्रालयावरती धडक देणार आहोत। किती तुम्ही पोलीस बळाचा वापर करा, किती तुम्ही अडवण्याचा प्रयत्न करा, पण चंद्रकांत दादा, प्रवीण दरेकरजी, गिरीश भाऊ, योगेश अण्णा यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही मंत्रालयामध्ये घुसणार आणि जोपर्यंत महाराष्ट्रातल्या ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतलं राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आम्ही झोपणार नाही आणि या सरकारला झोपू देणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।